नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आता आपण डेक्कन परिसर फुलाची वाडी या ठिकाणी दत्ता खाडे यांचं जे कार्यालय आहे या भागातनं शिवसेना भाजप आरपीआय युतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांचा प्रचार या ठिकाणी पदयात्रा सुरू होणार आहे. आता जी पदयात्रा सुरू आहे सिद्धार्थ शिरोळे यांची डेक्कन परिसरामध्ये पदयात्रा सुरू आहे, याला नागरिकांचं किती प्रतिसाद आहे? आज जे आपले भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार आहेत सिद्धार्थ शिरोळे, हे एक स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार असल्यामुळं नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. आज ज्या काही पदयात्रा चालू आहेत त्या प्रत्येक ठिकाणी नागरिक स्वतःहून त्यात स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार असल्यामुळं प्रचारात सगळ्यात आघाडीवर आम्ही आहोत आणि आमचा विजय निश्चित आहे, पण तो जास्तीत जास्त मतदान जिक्क्याने कसा येईल याच्या आमचा भर आहे. सिद्धभाऊ शिरोळे आता इलेक्शनला उभे आहेत विधानसभेच्या, आमच्या नगरसेवक सर्व नीलिमाताई खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या परिसरामधील प्रत्येक घराघरामध्ये जाऊन एक 4-5 टप्प्यांमध्ये हा प्रचार करत आहोत. एक तर आम्ही पत्रक वाटतोय, पत्रकांच्या मार्फत मतदारांपर्यंत पोचतोय. आमच्या भागातील ज्या समस्या आहेत त्या मतदारांना आम्ही समजून सांगतो की त्या सोडवण्यासाठी कशा पद्धतीने सिद्धार्थ शिरोळे निवडून येणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आम्ही गट्ट्याने पदयात्रा, रॅली, पत्रक या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांशी संपर्क करतोय आणि जेणेकरून BJP सेनेच्या महायुतीला निवडून दिल्यामुळं ह्या आपल्या मतदारसंघाचा कसा विकास होईल हे मतदारांना आम्ही पटवून देतोय. नमस्कार, महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे माझ्याबरोबर नगरसेवक म्हणून पण कार्यरत आहे आणि इथल्या लोकांना ही सांगण्याची आवश्यकता नाही, कारण गेले आम्ही 15 वर्ष या वॉर्डाचा विकास करतोय आणि स्थानिक आमदार आणि खासदारांनी पण मागच्या वेळेस पण खूप काही सपोर्ट केला आणि जी उर्वरित कामं बाकी आहेत ती सिद्धार्थ शिरोळे नक्कीच पूर्ण करतील एवढा आत्मविश्वास आहे. मागच्यापेक्षा यावेळेस सिद्धार्थ शिरोळे जास्तीत जास्त मताधिक्याने शिवाजीनगरमधनं निवडून येतील, कारण आम्ही इथे 15 वर्ष स्थानिक नगरसेवक आहो आणि सगळे कार्यकर्ते आणि पुलाचेवाडीतले समस्त सगळे नागरिक आमच्या पाठीशी आहे, त्यामुळे मतदान हे जास्तीत जास्त होणार हे नक्कीच आम्हाला ठाऊक आहे.
भारतीय जनता पार्टीचं जय सूर्यनारायण।